सेमी आणि मराठी असे दोन्ही माध्यमची मुलं हा व्हिडिओ पूर्णपणे बघू शकतात चला या प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू मध्ये म्हणजे सराव संच दोन पॉईंट दोन मध्ये अर्थात पायथगोरचं प्रमय तर पूर्ण प्रॅक्टिस सेट जो आहे मित्रांनो तो एका प्रमायर आधारित आहे आता हे प्रमय नेमकं कसं तर ते सुरुवातीला मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय चला बघा खूप सोपा प्रमाण जर हे तुम्हाला समजलं तर पूर्ण सराव संच तुम्हाला सोपा वाटेल बघा एक त्रिकोन घेतलाय मी त्रिकोन ए बी सी आणि यामध्ये या ए बिंदूतून एक समोर अशी एक मध्यगा काढली आता मध्यगा म्हणजे काय तर समोरचा हा जो बिंदू आहे तर तो बी सी चा मध्य बिंदू होणार म्हणजे चे समान दोन भाग होणार आहे समान दोन भाग म्हणजे ह्या सारख्या दोन खुना दाखवल्या मी तर यामध्ये एक प्रमय वापरणार मी एक थेरम यूज करणार तर तो, तो थेरम कोणता असणार बघा त्याला आहे अपोलोनियस थेरम म्हणजे अपोलोनियसचा प्रमय तर या प्रमेयानुसार या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज जी आहे ती एका साईडला करावं लागते म्हणजे ही बाजू ए बी ही बाजू आणि एसी ही बाजू तर मी म्हणतोय ए बीचा वर्ग अधिक ए चा वर्ग तर ही एका बाजूला घ्यायची मित्रांनो दुसरं काहीच नि करायचं ह्या ज्या दोन्ही बाजू आहे म्हणजे मध्यगा ज्या बाजूवर गेलेली आहे तर ती बाजू सोडून द्यायची आणि उरलेल्या दोन बाजूंची बेरीज वर्गांची बेरीज ही उज्ज्व ढाव्या हातातली यायची बरोबर शेन्नाच्या लेफ्ट हँड साईडला आता राहिलेल्या उज्ज्वल हाताला म्हणजेच राईट हँड साईडला काय मांडायचंय तर मध्यगा मीन्स मीडियन घ्यायची आता मीडियम जी आहे मध्यगा जी आहे तर ती आहे एम आणि एम ला सुद्धा काय करायचं आहे वर्ग यासोबत फक्त दोन टाकायचे आपल्याला तर हे, हे प्रमय आहे हे प्रमय तुम्ही लक्षातच ठेवा थेरम आहे आता यानंतर एक तर तुम्ही बीएम घेऊ शकता किंवा सीएम घेऊ शकता दोन्ही पैकी कोणताही एक सेगमेंट म्हणजे एक रेषाखंड तुम्ही घेऊ शकता जर आपण बीएम घेतला कारण दोन्ही एकाच लांबीचे मग ला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे वर्ग आणि यासोबत दोन टाकायचे आणि हेच ते प्रमय मित्रांनो हाच तो थेरम आहे की ज्या थेरमवर आधारित संपूर्ण संच दोन पॉईंट दोन आहे त्यातलं पहिलं उदाहरण आपण सुरू करूया चला बघा आता यामध्ये एक त्रिकोण दिलेला आहे त्रिकोणाचा नाव तुम्ही सुद्धा सांगू शकता हो बरोबर हो त्यापासूनच स्टार्ट करायचं आपल्याला आणि भूमिती अगदी सोपा दहावीचं फक्त तुम्ही माझ्या सोबत राहा जर लाईव्ह क्लासला आतापर्यंत तुम्ही अटेंड नसेल तर, तर नक्की अटेंड करा संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह क्लास असतो बघा त्रिकोण पीक्यू आर मध्ये जो हा जो आहे तो हा यस हा क्यू आर चा मध्यबिंदू आहे तर त्यामुळे पीएस ही या त्रिकोणाची मध्यगा झाली म्हणजे मीडियन झाली सेमीवाल्यांनी मिडियन मांडायचं आणि इन ट्रायंगल पी क्यू आर असं लिहायचंय बघा रेख पी एस ही मध्यगा आहे रेख पीएस मध्यगा आहे आणि सेमीवाल्यांनी काय वाक्य मांडायचंय तर ते तु, तु, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर एक पी मध्यगा आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय तर हे प्रमय या ठिकाणी वापरायचंय तर मी या ठिकाणी लिहितोय आपोलेनियस प्रमायानुसार जसं आपण या कृतीमध्ये हे प्रमय यूज केलं थेरम यूज केला तसंच या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला युज करायचा आहे कसा यूज होईल बघा आता ही मध्य गा आहे समोरच्या बाजूवरती गेलेली आहे तर ही बाजू सोडून द्या आता राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची हो बरोबर ओळखलं -बर अगोदर करायचंय चा वर्ग अधिक परत करायचंय काय पी आरचा वर्ग आणि आता ही तर कोणती बाजू झाली डावी बाजू अजून उजवी बाजू आपल्याला लिहायची मग आता मीडियन घ्या मीडियम म्हणजे काय तर मध्य या ठिकाणी हा यसा मध्य बिंदू आहे कारण सारख्या कुणा दाखवलेल्या आहे आप मग आपल्याला काय करायचंय तर दोन पी एस चा वर्ग कारण मध्य घेची दुप्पट करून आपण वर्ग करत असतो या नियमानुसार हा एक आपुलन यासचा थेरम आहे प्रमय तसं आपल्याला जावं लागेल त्या पद्धतीनं आता अधिकचं चिन्ह देऊया आता एक तर क्यू एस घेऊ शकतो किंवा या सार घेऊ शकतो जर आपण क्यू एस घेतला तरी सुद्धा चालेल मग आता अधिक हे दोन क्यू एस चा वर्ग आता यात फक्त किमती ठेवूया बघा ची किंमत म्हणून चिन्ह देतोय मी देआर फोरची साईन देतोय पिक्यू ची व्हॅल्यू काय आहे तर इलेव्हन आहे मग आता अकराचा आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर म्हणजे वर्ग करायचा आहे अधिक आता हा पी आर जो आहे तर पी आर जो आहे तर तू किती आहे सतरा मग सतराचा सुद्धा काय करूया वर्ग दोन आता पी एस पी एस सुद्धा दिलेली आहे आपल्याला पी एस हे सुद्धा दिलेलं होतं हे सुद्धा दिलेलं आहे आणि पी एस डी आहे तर ती तेरा आहे ही सुद्धा दिलेली आहे मग आपण काय करूया तेराचा वर्ग आणि हे दोन जे आहेत हे सूत्रामधले आहे अधिक आता क्यू एस आपल्याला माहिती नाहीये तर त्यामुळे क्यूएस जसाच्या तसा आता अकराचा वर्ग हो माहिती तुम्हाला किती एकशे एकवीस अधिक सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद तुम्ही अगदी बरोबर सांगत आहात आता ही स्टेप आता ही स्टेप कशी करायची तर दोन आणि या कंसामध्ये आले एकशे एकोणसत्तर कारण एकशे एकोणसत्तर हा तेराचा वर्ग आहे अधिक दोन क्यूएस चा वर्ग आता फक्त याची बेरीज करा आणि इथं दोन न या कंसाल गुणा उत्तर काय मिळते बघूया याची जर बेरीज केली आपण तर बेरीज किती होणार हे तुम्ही सुद्धा सांगू शकता मला राईट किती चारशे दहा ही चारशे दहा बेरीज झाली आणि आता हा गुणाकार करूया गुणाकार जर केला आपण तर गुणाकार सुद्धा तुम्ही मला सांगू शकता अगदी इझी हे मल्टिप्लिकेशन आहे हो राईट एकदम बरोबर ओळखल तुम्ही आता जो दोन क्यू वर्ग आहे तर तो जशाच्या तसा मांडूया आता आपण काय करू या तीनशे अडोतीस ला या साईडला घेऊ चारशे दहा वजा तीनशे अडोतीस बरोबर दोन क्यूएस चा वर्ग या दोघांची आता वजाबाकी करूया आता जर वजाबाकी केली तर वजाबाकी किती मिळते हे तुम्ही सुद्धा सांगू शकता मला हो किती मिळणार बहात्तर आता ही बहात्तर वजाबाकी झाली समोर आलं दोन क्यूएस चा वर्ग बहात्तर कसे तर चारशे दहा मधून तीनशे अडतीस वजा केला करा तुम्हाला सुद्धा हे सर्व आता, आता या दोनला ला पक्षांतर करू या बहात्तरच्या छेदात आणू ओके आता ज्यावेळेस आपण छेदात आणणार आला तर त्यावेळेस आपल्याला काय मिळणार तर ते थोडं आता या साईडला घेतोय मी हा आता बघा दोन हे छेदात येतील बहात्तरच्या तर त्यामुळे हे झालेत बहात्तर छेदामध्ये दोन बरोबर समोर आलं क्यू एस चा वर्ग दोन्ही आला यावेळेस कारण दोन आपण या साईडला टाकला बहात्तरच्या सोबत ओके आता बघा जर आपण बहात्तर ला दोन न भाग दिला म्हणजे बहात्तरची निमपट केली तर क्यू एस चा वर्ग आता या साईडला वर्ग आहे आणि ही पूर्ण वर्ग संख्या आहे जर तुम्हाला आपलं चॅनल आहे स्पर्धा तयारी बाय विनोद सर दररोज लाईव्ह क्लास घेतला जातो साडेसात वाजता तर तो तुम्ही अटेंड करू शकता सगळ्यात शेवटी त्या चॅनलची लिंक येईल चला बघा आता याचं वर्ग मुळ घेऊया क्यू एस बरोबर किती आलं सहा ओके ची किंमत आपल्याला मिळाली बट आपलं टार्गेट काय होतं ते बघा आपलं टार्गेट हे क्यूएस नाहीये आपलं टार्गेट काय आहे क्यू आर आता क्यू आर किती तर ते तुम्ही सुद्धा मला सांगू शकता बघा क्यूएस जर सहा मिळाली तर यस आर तुम्ही सहज आता मांडू शकता क्यूएस बरोबर यस आर बरोबर सहा आणि आता क्यू आर किती मिळतंय पूर्ण क्यू आर तर हे मला कमेंटमध्ये सांगा टोटल क्यू आर तुम्हाला काढायचं आहे क्यू आर म्हणजेच काय तर क्यू ची तुम्हाला काय करायची दुप्पट दोन गुणिले क्यूएस कारण क्यू एस ची ज्यावेळेस दुप्पट करणार तर त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार क्यू तर हे उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे मला सुद्धा कळेल की हे तुम्हाला समजलं किंवा नाही खूप सोपं उदाहरण होतं मित्रांनो आता बघूया पुढचं म्हणजे दुसरं उदाहरण तर दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा काय येतं परत तेच आहे त्रिकोण एबीसी दिलेला आहे त्यापासून आपण सुरुवात करूया त्रिकोण एबीसी मध्ये आणि या त्रिकोणामध्ये जी हा जो रेषाखंड आहे सीएम तर ही मध्यगा दिलेली आहे आपल्याला मग आता सीएम मध्यगा आहे मग आता मध्यगा मीन्स काय तर मीडियन सेमीवाल्यांना माहितीये मध्यगा आहे आता पुढचं वाक्य काय असणार माझं तर सरळ कोणतं प्रमेय वापरायचं आपल्याला अपोलोनियसचे एस चला सांगू शकता तुम्ही काय करायचं आपल्याला बी चा वर्ग आणि एसीचा वर्ग मग आता हे मानतोय मी बी सी वर्ग अधिक एसी वर्ग किंवा सीए वर्ग केला तरी सुद्धा चालतो कारण दोन्ही बाजू एकच आहे एसी म्हणा किंवा सीए म्हणा ओके आता CM चा वर्ग मात आता हे एम चा वर्ग अधिक हा जो BM आहे या बीएम चा वर्ग करूया मात आहे बी चा वर्ग बट आता काहीतरी लिहायचं राहिलं तर काय लिहायचे राहिले दोन कारण इकडे दोन टाकत असतो आपण या प्रमाणानुसार ओके आता बघा बीसी बीसी किती आहे तर दिलेला आहे आपल्याला बघा बी सी किती आहे नऊ हा दिलेला इथं बी सी त्यानंतर एसी एसी किती आहे, आहे? आहे? सात तर ते टाकूया बीसी ची किंमत आहे नऊ मग हा झाला नऊचा वर्ग अधिक हा जो सीए आहे तर सीए किती दिलेला आहे सात मग हा झाला सातचा वर्ग आता दोन आता हे सीएम तर आपल्याला फाइंड करायचं आहे बघा सीएम आपलं टार्गेट आहे की सीएम काढा आता अधिक आता हे दोन जसेच्या तसे आता हा जो बी बीएम इथं कुठंच नाही दिलेलं आपल्याला मला बीएमचा नेमका काय करायचं तर आहे बघा एबी बाजू आहे आणि बीएम ही त्याच्या आर्धी आहे ओके बीएम ही आहे मग आपण काय करूया करूया हा जो आहे तर या एबी ला अर्ध म्हणजेच बीएम तयार होईल बघा हे समजत का मी काय केलं पूर्ण ए बी बाजू घेतली आणि एबीच्या निमपट केलं निंपट म्हणजे अर्ध केलं तर कोणती बाजू तयार झाली बीएम इथं बिएमच आहे बरोबर मग बीएम ची किंमत मी मांडली एबीच्या अर्धी बीएम म्हणजेच काय तर एबीच्या अर्धी बाजू अर्धी बाजू म्हणजे निम्मी बाजू ओके च्या अर्धी बाजू दोन का आणला छेदात कारण बी एम म्हणजे काय तर एबीच्या अर्धे म्हणून दोन आणले छेदात आणि याला काय करायचं आता वर्ग पुढची स्टेप नऊचा वर्ग किती होणार हो बरोबर किती एक्क्याऐंशी अधिक आता जे सात आहेत त्याऐवजी काय लिहिणार आपण एकोणपन्नास वर्ग आता हा दोन चा वर्ग अधिकचं चिन्ह देऊया आता परत हे दोन जसेच्या तसे एबीची किंमत माहिती यावेळेस आपल्याला किती आहे दहा आणि छेदामध्ये दोन कंसाचा वर्ग आता या दहाला जर दोन न भागल तर पाच उरतील त्या ठिकाणी आणि पाचचा वर्ग पंचवीस होणार पुढच्या स्टेपमध्ये बट त्या अगोदर ही बेरीज करून घेऊया बघा नऊ आणि एक दहा होत आहेत या एक एल, एक आथ, या साईडला येईल चार आणि एक पाच आणि हे आठ म्हणजे किती झाले तेरा आठ आणि पाच तेरा होतील एकशे तीस आलं या साईडची बेरीज नंतर दोन सीएमचा वर्ग अधिक आता, आता हे नेमकं कसं सोडवायचंय खूप सोपं आहे चला बघा दहाला दोन न भाग दिला म्हणजे पाच उरले आणि पाचचा वर्ग किती झाला पंचवीस आता हे जर पंचवीस आलं या कंसाचं जे आलं कॅल्क्युलेशनचे पंचवीस आलं कसं आलं दहाला दोन न भाग दिला म्हणजे दहाच्या नेमपट केले पाच आले पाचचा वर्ग पंचवीस झाला आणि पंचवीसला आता दोन न गुण या दोन न मग आता पंचवीस दोन्ही किती झाले पन्नास ओके पन्नास कसे आले समजले आता या पन्नासला या साईडला घेऊ आपण एकशे तीसच्या सोबत तर ते वजा होतील एकशे तीस मधून म्हणूनच चिन्ह देतोय एकशे तीस वजा पन्नास आणि समोर दोन चा वर्ग ओके आता या दोन इंची वजा बाकी करूया एकशे तीस मधून पन्नास वजा केले हो बरोबर किती आले ऐंशी मग आता हे येतील ऐंशी बरोबर दोन सी चा वर्ग आता आपण या दोनला ऐंशीच्या सोबत टाकूया तर ते जातील छेदामध्ये ऐंशीच्या आता ते जर ऐंशीच्या छेदामध्ये गेले तर आपल्याला उत्तर काय मिळेल तर ऐंशी छेदामध्ये दोन येतील ऐंशी छेदामध्ये दोन आणि समोर काय उरलं तर चा वर्ग द्या भाग ऐंशी ची निंपट करा हो बरोबर किती आलं उत्तर चाळीस सीएम वर्ग बरोबर चाळीस बट आपल्याला सीएम काढायचा आहे सीएमचा वर्ग नाही काढायचा मग सोपं अजून पण सीएम जर काढायचा असेल तर याचा वर्ग काढायचा आहे पण ही पूर्ण वर्ग संख्या नाही आता याला कसं मांडायचं आहे बघा हा सीएमचा वर्ग मी जसं तसा मांडतोय अगोदर याला लिहितोय या चार गुणाकारामध्ये दहा कारण चार ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि चार दहावी चाळीस होतात मग आता आपण याचं वर्गमूळ घेऊया बघा वर्गमूळ सीएम बरोबर चारचं वर्गमूळ दोन आलं आणि हे वर्गमूळामध्ये दहा गेले कारण दहा ही पूर्ण वर्ग संख्या नाही उत्तर मिळालं दोन वर्गमूळामध्ये दहा ओके तर हा होता कितवा प्रश्न दुसरा सराव संच दोन पॉईंट दोन आपण घेतोय आता आणि मित्रांनो अतिशय महत्वाचा बोर्ड दृष्टिकोनातून चौथा प्रश्न आता आपण सुरू करू चौथ्या प्रश्नामध्ये परत त्रिकोणाचं नाव तेच काय त्रिकोणाचं नाव दिलेलं आहे आपल्याला त्रिकोण ए बी सी बघा तीच सुरुवात केली मी इन ट्रायंगल ए बी सी आता बघा एएम जी आहे तर ती मध्य गाय तर हेच आपण जसं वाक्य मांडलं तसं तुम्हाला मांडायचंय काय मांडायचंय ते तुम्हाला माहिती ए एम काय आहे मध्यगाय आता त्यानंतर हे प्रमाणे परत तेच वाक्य परत बघा यात जे झालं ना पहिल्या तीन ज्या स्टेप आहे तीन चार स्टेप तर त्या जशाच्या तशाच येऊन राहिल्या कोणताच नाही करायचा यामध्ये तुम्हाला जर त्रिकोण तो व्यवस्थित दिसत नसेल तर आता बघा व्यवस्थित दिसेल ते त्रिकोण ओके okay, आता दिसत असेल आता बघा जर आपण समजा ए बी आणि एसीचा वर्ग केला तर हा एका साईडला येणार म्हणजे या स्टेप सारखा ए बी वर्ग अधिक आ, या सोबत काय तर चा वर्ग आता दोन ही एम मध्ये काय मग आता दोन एम चा वर्ग अधिक परत ही जी आहे तर ती बी एम दिलेली आपल्याला तर बी एम आपण म्हणू शकतो त्याला दोन बी चा, ग, आ, ए बी, ए बी चा वर्ग ओके आता यात फक्त किमती टाकूया ए बी ए वर्ग तर ए बी दिलेला आहे का बघा हो दिलेला आहे बघा एबी वर्ग आणि एसी वर्ग डायरेक्टच बेरीज करून दिली म्हणजे आपलं काम सोपं केलं एबी वर्ग आणि एसी वर्गची डायरेक्ट बेरीज आहे किती आहे दोनशे नव्वद तर या दोन बेरीज डायरेक्ट इथं दोनशे नव्वद टाकू आपण आपल्याला काय जे दिलेलं आहे ते आपण पुटअप अप करायचंय आपल्या मनानं आपण काहीच नाही करत आहे बघा इथं वेगवेगळ्या बाजू दिलेल्या होत्या इथं डायरेक्ट वर्गांची बेरीज दिलेली दोनशे नव्वद तीस टाकली आपण तशी आपण बेरीज करत होतो इथं एकशे तीस आली होती इथे चारशे दहा आली होती तसं डायरेक्ट इथं दोनशे दहा आलं तर आपण ते टाकून दिलं आता बघा आता हे दोन एम वर्ग तर एम ची किंमत आपल्याकडे नाहीये अधिक आता हा दोन आता हा जो बीएम आहे तर बीएम आपल्याकडे आहे का तर ते बघूया आता बीएम तर एक राहिला आपलं हा जो एएम आहे तर एम ची किंमत आपल्याकडे आहे बघा बोर्ड रिफ्लेक्ट होता असेल तुम्हाला दिसत नसेल तर बघा या ठिकाणी आठ होता एम तर तो एम जो आहे तर तो आठ आपल्याला टाकायचा आहे म्हणजे आठचा काय झाला वर्ग म्हणजे ज्या किमती आहेत ना त्या टाकत चालायच्या बाकी दुसरं काहीच नाही आणि आता हा आहे दोन बी चा वर्ग आता पुढची स्टेप काय होणार बघा हे दोन दोनशे नव्वद जसेच्या तसे आता हे बघा दोनच्या खाली दोन आले आठचा वर्ग किती झाला चौसष्ट आणि समोर अधिक दोन बीएमचा वर्ग आता ची दुप्पट करूया आपण कारण दोन न गुणायचं आहे चौसष्टला जसं इथं दोन दहाला दोन न भागलं होतं पाच उत्तर आला होतं पाचचा वर्ग पंचवीस झाला होता आणि पंचवीस दुप्पट पन्नास झाली होती तसं आता इथं गुणाकार करूया तर गुणाकार जर केला तर बेचोक आठ आणि साईन दोन्ही बारा किती उत्तर आलं एकशे अठ्ठावीस आणि या साईडला आहे दोनशे नव्वद आणि समोर अधिक दोन चा वर्ग आता काय करूया तर हे एकशे अठ्ठावीस दोनशे नव्वदच्या साईडला घेऊया ते वजा होतील आता ते जर वजा होतील तर उत्तर काय मिळेल बघा दोनशे नव्वद वजा एकशे अठ्ठावीस बरोबर दोन बीएमचा वर्ग काय फक्त पुढच्या पुढच्या स्टेप घेत चालायच्या बाकी दुसरं काहीच नाही चला बघा आता यांची वजा बाकी करूया दोनशे नव्वद मधून जर एकशे अठ्ठावीस वजा केले तर तुम्ही सुद्धा मला सांगू शकता यस राईट अँसर देत आहे तुम्ही किती एकशे बासष्ट हे आलं एकशे बासष्ट आणि समोर आहे दोन चा वर्ग आता या दोनला छेदात टाका एकशे बासष्टच्या खूप सोपं आहे छेदात टाकले म्हणजे ते भागाकारात येऊन जातील एकशे बासष्ट छेदामध्ये दोन बरोबर चा वर्ग बी बरोबर आता निंपट करा एकशे बासष्टची निमपट ऐंशी आणि ऐंशी एकशे साठ होतात म्हणजे एक्क्याऐंशी उत्तर आलं म्हणजे पूर्ण वर्ग संख्या आली बियम वर्ग बरोबर एक्क्याऐंशी आणि आता बियम म्हणजे किती ते तुम्ही सुद्धा सांगू शकता मला खूप सोपं आहे बियम वर्ग जर एकशे एक्क्याऐंशी आहे तर बियम जो आहे तर तो किती असायला पाहिजे ते तुम्ही सुद्धा सांगू शकता हो बरोबर बी एम किती असायला पाहिजे नऊ कारण नऊ ही नऊचा वर्ग जो आहे तर तो एक्क्याऐंशी होतोय बीएम नऊ आला पण आपल्याला बीएम नाही शोधायचं आहे बघा हा बी एम शोधला आपण आपल्याला काय शोधायचं आहे टोटल बी सी शोधू शकता तुम्ही आता जर बी एम नऊ आहे तर टोटल बी सी जो आहे तर तो किती आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा ओके okay, चला बघा आता खूप सोपं सराव सरावसांचे दोन पॉईंट आपण दोन घेतलेला okay, आहे ओके आणि प्रॅक्टिस आहे टू पॉईंट टू सेमीवाल्यांसाठी आणि समोरचे जे व्हिडिओ आहेत तर ते ऍडिटेड व्हिडिओ मी या चॅप्टरच्या अजून तुमच्यासाठी बनवणार आहेच तर दररोज हे व्हिडिओ तुम्ही पाहत चला आणि लाईव्ह क्लास जो असतो तर तो तर आपला सुरू आहेच चला ठीक आहे धन्यवाद